नकारात्मक विचार जर मनात असले तर माणूस यशाचा विचारही करू शकत नाही पण सतत एखादा माणूस जर होय मी ही गोष्ट करू शकतो आणि ती होणारच आहे याचा जेव्हा विचार करतो तेव्हा यश इतकं मोठं येतं की लोक तुम्हाला तुमच्याकडे आदर्श म्हणून बघायला लागतात नितीन गडकरी हे अशाच एक एक एका एका दृष्ट्या नेत्याचं नाव आहे विदर्भात ऊस होऊ शकत नाही असं वारंवार सांगणाऱ्या लोकांना एक चांगलीच चपराक दिली आहे पूर्ती उद्योग समूह आणि सध्याचा असलेल्या मानस उद्योग समूहानं माननीय नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या या उद्योग समूहानं विदर्भात विपरीत परिस्थिती असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रवृत्त केलं आणि नुसतं प्रवृत्तच केलं नाही तर हे शेतकरी एकरी शंभर टन ऊस घेऊ शकतात हे सिद्धही करून दाखवलं सावनेर तालुक्यातील आजनी या गावातील एका शेतात मी सध्या उभा आहे राजेश भगल असे या शेतकऱ्याचं नाव आहे आणि या शेतात या शेतकऱ्यानं एकरी शंभर ते सव्वाशे टन ऊस मिळवलेला आहे उत्पन्न मिळवलेलं आहे पण या शेतकऱ्याला प्रोत्साहित करणारं आणि या शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देणारं एक व्यक्तिमत्त्व किंवा ज्याला आपण एक सम उद्योग समूह आहे त्याचं नाव आहे मानस उद्योग समूह आणि त्या उद्योग समूहाचे जे संचालक आहेत समय बनसोड युवा संचालक आहेत ते आज माझ्यासोबत आहेत की ज्यांच्या एकूणच कृषी विभागाच्या टीमनं हे सगळं साध्य करून दाखलं समयजी खूप खूप स्वागत आहे ऊस लागवडीचा नकारात्मक विचार विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये होता आणि आता सध्या तुम्ही आडसालीच्या निमित्तानं सगळं सगळा आपला ड्राईव्ह चालू या चालू आहे काय सांगाल शेतकऱ्यांना आत्ता आपण मानस उद्योग समूहाद्वारे संचालित युनिट क्रमांक एक बेला या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आजनी या गावामध्ये उभ्या होता। उभ्या होतं आणि ज्या शेतकऱ्याच्या ज्या होतकरू शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण उभ्या आहोत त्या शेतकऱ्याचं नाव आहे श्री राजेश सुरेश भगल राजेश भगल विदर्भातल्या अशा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका अर्थाने मार्गदर्शक आणि आदर्श आहेत मी जसं आपण आता सु मगाशी म्हणाले की विदर्भामध्ये अतिशय विपरीत परिस्थिती आहे त्यामुळे ऊस पीक होऊच शकत नाही अशा प्रकारचा कुठला तरी एक भ्रम होता परंतु त्या भ्रमाला मोडीत काढत राजेश भगलसारख्या शेतकऱ्यांनी अपार मेहनतीने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये ऊस पिकवला आणि केवळ ऊसाचं उत्पादन घेतलं नाही ऊसाची लागवड केली नाही तर विक्रमी उत्पादन काढलं या पूर्वीच्या हंगामामध्ये जेव्हा त्यांचा ऊस गाळपाला आला त्या गाळपाच्या हंगामामध्ये साधारणपणे एकशे दोन टन एकरी त्यांनी ऊसाचं उत्पादन या ठिकाणी घेतलं आहे त्याच्यामुळे एका अर्थाने विक्रमी आणि हा विदर्भातले शतकवीर शेतकरी म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बघतो आहोत आज आजकाल तर हा जो काही सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा मशागतीचा व्यवस्थापनाचा फायदा हा इतरही परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो आहे आणि म्हणून नाग मानस उद्योग समाजाद्वारे संचालित केल्या केल्या जाणाऱ्या तीनही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील मग तो वर्धा जिल्ह्यातला जामनी कारखाना असो नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातला बेल्याचा कारखाना असो किंवा भंडारा जिल्ह्यातला देवाळा कारखाना असो या तीनही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक ऊस उत्पादनामध्ये पुढे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी राजेश भगलसारखे शेतकरी एक मार्गदर्शक आहेत प्रेरणा देणारे आहेत समजी ऊस लागवड विदर्भामध्ये होऊ शकत नाही यासाठी अनेक लोकं होणार होऊ शकत नाही असं अनेकांचं म्हणणं होतं पण गेल्या काही वर्षांपासून किंवा दिवसांपासून आपला जो विभाग काम करतो की आपण जे कामं केलेल्या आहेत किंवा विदर्भ शेतकऱ्यांना कसं प्रवृत्त केलं हा जो ड्राईव्ह आपण केला त्याच्याबद्दल सांगा ना मानस उद्योग समूह साधारणपणे गेल्या एक पाच सात वर्षामध्ये नवनवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचेल आणि पर्यायी त्यांच्या एकरी उत्पादनामध्ये वाढून त्यांचा आर्थिक नफा कसा वाढवता येईल या प्रामुख्याने या बिंदूला डोळ्यासमोर ठेवून मागील पाच सात वर्षामध्ये सातत्याने काम करतो आहे त्याच्यामध्ये मागे आपण कदाचित गडकरी साहेबांच्या भाषणातून ऐकलंसुद्धा असेल भूसंजीवक किट आहे अमिनो बूस्टर आहे त्याच्यानंतर ह्या केसांपासून मानवी केसांपासून तयार करण्यात येणारं अमिनो बूस्टर अशा या प्रकारचे आपण उपक्रम राबवले ज्यातनं शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीमध्ये होईल अलीकडच्या काळामध्ये गोष्ट प्रामुख्याने जी लक्षात आली त्यामध्ये असा एका ठराविक विशिष्ट विशिष्ट वेळेनंतर जेव्हा उसाची उंची वाढते तेव्हा उसाच्या या पूर्ण बारा चौदा सोळा महिन्याच्या आयुष्यामध्ये एक पाच सहा महिन्याच्या काळानंतर असं होतं की जवळजवळ मा माणसाच्या खांद्याच्या पलीकडे जातो वरती जातो आणि अशा वेळेस जर काही रोग आला उसामध्ये काही किडी आल्या तर अशा वेळेस त्याचं बंदोबस्त करणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे साधारणपणे शेतकऱ्याला शक्य होत नाही आणि मग पर्यायाने सर्वसाधारण जो आमचा काही अनुभव आहे किंवा जो अभ्यास आहे किंवा जो काही फिड प्रतिसाद आहे तर असं लक्षात येतं की पंचवीस ते तीस टक्क्याचं उत्पादनाचा जो नुकसान ज्याला म्हणून फटका हा शेतकऱ्यांना या वेगवेगळ्या किडींचा किंवा रोगांचा बंदोबस्त करू न शकल्यामुळे झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी अशी एक गॅप होती की याची कशी भरपाई करता येईल किंवा याच्यावर काय सोल्युशन काढता येईल तर सुदैवाने आपल्याशी अतिशय जवळून संबंध असलेले आणि याच मातीत तयार झालेले असे दोन युवा तंत्रज्ञ एक अविनाश शर्मा आणि अभिलाष शर्मा या दोघांनी पुढे येत अशा प्रकारचं सोल्युशन एक ड्रोनद्वारे फवारणी ड्रोन फवारणी ही काही जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे परंतु ती सोप्या किमतीमध्ये स्वस्तामध्ये आणि अतिशय सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तंत्रज्ञान आणलं आणि त्याचा परिणाम चांगला आज त्याचंच खरं म्हणजे आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक देखील केलं आपण आज ज्या सगळ्यांनी बघितलेलं आहे तर त्याचा थेट फायदा भविष्यामध्ये निश्चितपणे होईल मानसचा आग्रह असा असणार आहे की मानस उद्योग समूहाच्या ज्या चारीपाची शे जिल्ह्यातले जे कार्य शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि ही जे जे तंत्रज्ञान घेऊन आलेले दोन युवा तंत्रज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रोगकिडीचा बंदोबस्त असेल उत्पादन वाढीसाठी काही ॲडिशनल काही सूक्ष्म अन्नद्रवायच्या फवारण्या करायच्या असतील तर कुठल्याही वयामध्ये उसाच्या आपण ते यशस्वीपणे आणि इफेक्टिवली करू शकू अशा प्रकारचं एक चांगलं सोल्युशन आणि त्यातही किरकोळमध्ये किरकोळ भावामध्ये रास्त दरामध्ये आणि अतिशय माफक किमतीमध्ये ते शेतकऱ्यांसाठी सुलभ पद्धतीने आणण्याचं काम या दोन तरुणांनी केलं आहे त्यामुळे मी राजेशसारख्या शेतकऱ्याचं निश्चितपणे अभिनंदनच करीन बरोबरीनी हे जे दोन युवा तंत्रज्ञ आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करील की त्यांनी अतिशय ल प्र मग म्हणजे समस्या लक्षात घेत त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं काम केलं त्यामुळे परत एकदा मी मानस उद्योग समूहाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी असं आवाहन करतो सर्व संचालकांच्या वतीने सर्व असं आवाहन करतो की राजेश भगलसारख्या विक्रमी आणि होतकरू शेतकऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत येणाऱ्या काळामध्ये जर आपण मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आणि तशा पद्धतीने उसाचं व्यवस्थापन केलं तर आपल्यालासुद्धा शंभर टन एकशे टनाचा जो उच्चांक गाठायचा आहे आणि त्यातनं आपल्याला जो एक आर्थिक नभाव मिळवायचा आहे तो निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो ड्रोनद्वारे आपण आज ज्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं त्याच्याच त्याचासुद्धा आपण आपल्या शेतामध्ये नियोजनपूर्वक त्याचा जर उपयोग करून घेतला तर निश्चितपणे त्याच्यातनं सुद्धा एक त्या रोगकिडीच्या बंदोबस्तामुळे आपला आर्थिक नभाव येणाऱ्या काळात निश्चितपणे वाढेल नक्कीच सध्या आडसाली ऊस लागवडीसाठी म्हणून मानस उद्योग समूह प्रयत्न करतोय आडसाली ऊस लागवडीच्या संदर्भात काय आवाहन कराल शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा आणि आपण मूलभूत प्रश्न विचारला एक जून दोन हजार एकवीसपासून पासून आपला आडसालीचा हंगाम हा सुरू झालेला आहे पूर्वी असं होतं की सर्वसाधारणपणे सोयाबीनच्या नंतर म्हणजे पूर्व हंगामामध्ये ऊसाची लागवड व्हायची आणि पर्यायाने कारखाना सुरू होण्याकरता सुद्धा त्याच्या मर्यादा होत्या कारखान्याला लेट सुरू व्हावं लागायचा अलीकडे त्याच्या आधी ऊस लावण्याची आपल्याकडे काही रीती नव्हती पद्धत नव्हती आणि म्हणून मग मानस उद्योग समाने गेल्या चार पाच वर्षापासून आडसालीचा हंगाम आपल्या भागात पण होऊ शकतो अशा पद्धतीची सुरुवातीला जेव्हा चालूच सुरुवात केली तर सुरुवातीला पहिल्या वर्षी दहा हेक्टर लागला त्यानंतर शंभर हेक्टर लागला पण अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ दीड हजार हेक्टर ऊस हा आपल्या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आडसालीचा लागतो आहे आडसाली हंगामाची काय जला म्हणू या उपयोगिता आहे तर दोन पावसाळ्या मिळाल्यामुळे सर्वसाधारणपणे ऊसाचं शास्त्र असं सांगतं की उस ऊसाची वाढ ही पावसाच्या पाण्याने ही साधारणपणे साठ टक्के होते आणि आपण जे इरिगेशन देतो फ्लड इरिगेशन म्हणा किंवा ड्रिपद्वारे इरिगेशन करतो त्याच्यात त्यांनी चाळीस टक्के वाढवत असते त्यामुळे दोन पावसाळ्या मिळाल्यामुळे साठ अधिक साठ अशी जी दीडपट वाढ ही या आडसली हंगामामधल्या उसाची होत असते आणि त्याचा थेट परिणाम वारंवार मानस उद्योग समूहाचा जो प्रयत्न आहे की आर्थिक नफा हा शेतकऱ्यांचा कसा वाढवता येईल आणि म्हणून त्याकरता हा प्रयोग आपण सुरू केला आणि मला या ठिकाणी नमूद करताना आनंद होतो की शेतकऱ्यांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने त्याला मिळाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या हंगामामध्ये लागवडीला तो समोर आलेच आहेत बरोबरीने आणखीन एक तंत्रज्ञान लोकं शिकलेले आहेत सुरुवातीला सरसकट बेण्याद्वारे लागवड करण्याची परंपरा किंवा पद्धत आपल्याकडे होती परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही जेव्हा हे लक्षात केलं की त्याच्यामध्ये जर्मिनेशन लॉस होणे मॉर्टेलिटीमुळे मर होण्यामुळे ब बेण्याच्या न जर्मिनेशन पूर्ण शंभर टक्के न होण्यामुळे पंचवीस टक्के ते तीस टक्क्याचा लॉस हा शेतकऱ्यांना शेतामध्ये होत होता आणि म्हणून रोपाद्वारे लागवड असं या गोष्टीसाठी आपण शिफ्ट केलं आणि हळू करता करता असं लक्षात आलं की साठ ते सत्तर टक्के ऊस हा अडसालीचा आता रोपाद्वारे लागतो आहे त्याच्यामुळे त्याचासुद्धा परिणाम जो सुरुवातीला आपलं हेक्टरी सरासरी कारखान्याचं उत्पादन हे पन्नास पंचावन्न टनाच्या घरामध्ये होतं त्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः अडसालीचं पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टन म्हणजे कारखान्याची सरासरी ही पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टन झाली जवळजवळ चाळीस टक्क्याची उत्पादन वाढ ही एकरी सरासरी ॲव्हरेजमध्ये झालेली आहे तर एक मला वाटते हा आडसालीचा हंगाम त्या अर्थाने अतिशय फायद्याचा हंगाम आहे तेव्हा मी सर्व ते शेतकरी बंधूंना या निमित्ताने आवाहन करीन कृषी कल्याण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करीन की त्यांनी एक जूनपासून हा नुकताच जो आपला आडसालीचा हंगाम सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये तो तीस सप्टेंबरपर्यंत आहे त्याला दोनशे रुपयाची संजीवनी दोनशे रुपये प्रतिटनाची संजीवनी सुद्धा आपण देत असतो त्याचा सुद्धा त्यांनी उपयोग करून घ्यावा आणि लागवड मोठ्या प्रमाणात करावी तर हे होते समय बनसोड मानस उद्योग समूहाचे संचालक शेतकऱ्यांनी नक्कीच त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा कृषी कल्याण युट्यूब चॅनल असंच बघत राहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद